नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर आनंद स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये मी आपणास तुरीच्या विविध जाती कोणत्या लावल्या पाहिजेत याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 14 ते 15 लाख हेक्टरवर शेतकरी तुरीची लागवड करतो आणि या लागवडीपासून भरघोस उत्पादन घेऊन तो आपला उदरनिर्वाह करत असतो। परंतु योग्य जात निवडणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असू शकते, नसू शकते, जमीन हलकी असू शकते, जमीन भारी असू शकते, तर वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळ्या जाती ह्या बदनापूर कृषी संशोधन केंद्राने प्रसारित केले आहेत। हे एक चांगलं कृषी संशोधन केंद्र असून याने तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, हरभरा असेल यामध्ये भरघोस उत्पादन देणाऱ्या विविध जाती आजपर्यंत प्रसारित केलेल्या आहेत। तर बदनापूर कृषी संशोधन केंद्राच्या मी 3 जाती तुम्हाला आज रिकमेंड करत आहे, BDN 711, BDN 2013 41 आणि BDN 716। तर कोणती जात कोणत्या भागामध्ये किंवा जमिनीमध्ये आणि पाण्याची उपलब्धता असेल किंवा नसेल यामध्ये आपण निवडावी याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। तर चला तर आज पाहू आपण की तुरीची कोणती जात योग्य आहे आणि त्याचे काय वैशिष्ट्य आहेत। BDN 711 ही 2012 बदनापूरमधून प्रसारित झाली आणि राज्याचा जवळपास 40 ते 50% क्षेत्र या जातीनं व्यापलेलं आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्वामध्येही आज प्रसारित होऊन एक पॉप्युलर व्हरायटी बनलेली आहे आणि महाबीज दरवर्षी या जातीचं जवळपास 3,500 क्विंटल बीज उत्पादन करून शेतकऱ्यांना पुरवत आहे। याच्यावरून आपल्याला समजतं की ही जात किती शेतकऱ्यांमध्ये पॉप्युलर आहे। या जातीचं काढणी 150 ते 160 दिवसामध्ये येते, पाण्याचा ताण सहन करणारी आहे, म्हणजे ही रेनफील्ड जात आहे किंवा आपण कोरडवाहू जात म्हणू। मर आणि वांज रोगास प्रतिबंधक असून एकाच वेळी शेंगा पक्व होतात आणि गळत नाहीत, न फुटण्याचा गुणधर्म असल्यामुळं यंत्राद्वारेही याला काढू शकतो। दुसरी जात जी पांढऱ्या तुरीचीच आहे, पहिली पांढऱ्या तुरीचीच होती, ती आहे BDN 2013 41, याला आपण गोदावरीही म्हणतो। या जातीला 1 ते 2 पाणी लागतात आणि जमीनही भारी असावी लागते। 160 ते 165 दिवसामध्ये तयार होते। BDN 711 प्रमाणे मर व वांज रोगास हेही प्रतिबंधक आहे आणि या जातीचं उत्पादन बाकीच्या जातीपेक्षा सर्वात जास्त असल्यामुळं ही जात शेतकऱ्यांसाठी एक चांगली जात आहे। जवळपास प्रति हेक्टर शेतकरी या जातीपासून 20 ते 25 क्विंटलपेक्षाही जास्त उत्पादन घेऊ शकतो। शास्त्रज्ञानुसार जर योग्य आपण निगा घेतली तर 10 क्विंटल च्या वर प्रति एकरी आपल्याला उत्पादन आरामात या जातीपासून मिळू शकतं। तिसरी जात मी तुम्हाला रिकमेंड करत आहे ती आहे लाल तुरी, तुरीची जात BDN 716। ही 2016 प्रसारित झाली असून ह्याचा कालावधी 165 ते 170 दिवसाचा असतो। ज्या शेतकऱ्यांना लाल बियाची जात लावायची त्यांनी जरूर ही लावावी। जमीन मध्यम ते भारी असणे गरजेचं आहे। ही जात मर व वांज रोगास प्रतिबंधक असून प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना जवळपास या जातीपासून 18 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकतं। तर या विविध जाती मी आज तुम्हाला रिकमेंड करतो आहे बदनापूरच्या BDN 711। जर जमीन पांढरी तूर आहे, जमीन जर थोडीशी हलकी आणि कोरडवाहू असेल तर तुम्ही याची निवड करू शकता। जर तुमच्याकडे जमीन मध्यम ते भारी असेल तर तुम्ही BDN 2013 41, तीही पांढरी तूर आहे, आणि जर तुम्हाला लाल तूर लावायची असेल तर BDN 716। तर या तिन्हीपैकी तुम्हाला ज्या जातीची निवड करायची तुम्ही करा। पांढरी लावायची असेल तर 2 जात आहेत आणि जर लाल तूर असेल तर 716 आहे। यापैकी योग्य जात निवडून भरघोस उत्पादन जरूर